रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मी प्राध्यापक विश्वनाथ उंद्रे आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या तासाला इयत्ता 11वी राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 4 संविधानिक शासन या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहे। यामध्ये लोकशाही शासनाचे प्रकार आपण पाहिले पाहत आहोत, त्यामध्ये संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास आपण केला। संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन प्रमुख असतात, एक घटनात्मक प्रमुख आपण त्याला नामधारी प्रमुख असं म्हणतो, आणि दुसरा वास्तविक किंवा खरा कार्यकारी प्रमुख, ते पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ असलेलं आपणास दिसून येतं। इथपर्यंत आपण मागच्या तासाला आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण अध्यक्षीय पद्धत या पद्धतीचा आपण अभ्यास करत आहोत। विद्यार्थी मित्र हो, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी प्रमुखाची निवड ही मर्यादित काळासाठी लोकांकडून केली जाते। कार्यकारी प्रमुखांना अध्यक्ष असं म्हणतात। विद्यार्थी मित्र हो, या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये या दोन शासन पद्धतींचा आपण जर तुलना केली तर संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन प्रमुख असतात आणि अध्यक्षीय शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख एकच असतो आणि त्यांना या ठिकाणी अध्यक्ष असं म्हणतात। राष्ट्राध्यक्ष असं म्हणत असलेलं आपणास दिसून येतं। म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख ही दोन्ही पद अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष भूषवत असतात। अध्यक्षीय पद्धतीतील राज्यघटनेने अध्यक्षांना तशा प्रकारचे अधिकार दिलेले असलेले आपणास दिसून येतात। कायदे अध्यक्षीय पद्धतीमध्ये कायदे मंडळाकडून केलेल्या कायद्यानुसार सरकारचा कारभार चालविण्याचा अधिकार हा त्यांचा प्रमुख अधिकार असतो। अध्यक्ष त्यांच्या इच्छेनुसार मंत्री आणि राजदूत यांची अधिकारी यांची नियुक्ती करत असतात। या पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळातील सदस्यांना कायदे मंडळाचं सदस्य होता येत नाही। उदाहरणार्थ मंत्री हे काँग्रेसचे सभासद नसतात तर त्यांना सचिव असं म्हटलं जात असलेलं आपणास दिसून येतं। म्हणजेच अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जसं लोकसभेतून संसदीय शासन पद्धतीचा विचार केला, लोकसभेतून जे सदस्य निवडले जातात त्यातून पंतप्रधानाची नियुक्ती केली जाते। या ठिकाणी लोक राष्ट्रपतीची निवड करत असतात आणि शासन प्रमुख आणि राष्ट्रप्रमुख ही दोन्ही पदं राष्ट्राध्यक्षाकडं असलेलं आपणास दिसून येतात। म्हणजेच अध्यक्षीय पद्धतीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे जे दोन शासनाचे अंग आहेत, या शासनाच्या दोन अंगांमध्ये असलेला परस्पर संबंध यावरून संसदीय शासन पद्धती की अध्यक्षीय शासन पद्धती असं ठरत असलेलं आपणास दिसून येतं। मग संसदीय शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांच्यामध्ये समन्वय असतो, तसा अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये समन्वय राहत नाही। कारण कायदेमंडळ हे लोकांकडून निवडले जाते, संविधानाने त्यांना कायदा करण्याचा अधिकार दिलेला असतो, परंतु त्यांचे अधिकार मात्र मर्यादित असलेले आपणास दिसून येतात। का मर्यादित असतात? तर अध्यक्षांच्या मंजुरीनंतरच कायद्याचं विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत असतं आणि कायदेमंडळाचे कायदे नाकारण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो। मग कायदेमंडळाचा अधिकार, कायदेमंडळाने केलेला कायदा
जर राष्ट्राध्यक्षांना नाकारण्याचा अधिकार असेल तर त्या ठिकाणी ते व्हेटो पॉवर नकाराधिकार वापरत असलेले आपणास दिसून येतात. परंतु ज्यावेळेस कार्यकारी मंडळाचे काही प्रश्न असतात ते प्रश्न जर राष्ट्राध्यक्षांनी कायदे मंडळामध्ये मांडले तर या ठिकाणी त्या दोघांमध्ये समन्वय राहत नाही. म्हणजेच या ठिकाणी कायदे मंडळ ते ॲक्सेप्ट करत नाही आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये हाच प्रकार असलेला आपणास दिसून येतं. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये समन्वय नसतो आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये समन्वय नसल्यामुळे एकमेकांची या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अडवणूक केली जात असलेली आपणास दिसून येते. त्यानंतर अध्यक्षांनी संसदेचं राज्यघटनेचं उल्लंघन केलं तर कायदे मंडळ त्यांना पदच्युत करू शकते हे जरी खरं असलं तरी परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती निर्माण होत नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये अशी वेळ अभावानेच येत असते, क्वचितच असा प्रसंग येत असतो. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांना बडतर्फ करणं सहजासहजी शक्य नाही असंच लोकशाही शासन पद्धतीच्या एकंदर परिस्थितीवरून लक्षात येत असलेलं आपण असं दिसून येतं. मग सत्तेवर राहण्यासाठी अध्यक्षांना कायदेमंडळातील बहुमताची गरज नसते कारण कायदेमंडळात बहुमत जरी नसलं तरी देखील त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही. परंतु त्यांना कायदेमंडळात जर बहुमत नसेल तर शासनाच्या कामकाजात अडथळे येऊ शकतात कारण परिस्थितीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात एकमेकांची अडवणूक सतत अडवणूक करू शकत असलेले आपण असं दिसून येतं. अशा पद्धतीने अध्यक्षीय शासन पद्धत असलेले आपण असं दिसून येतं. मग ही अध्यक्षीय शासन पद्धत अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशामध्ये असलेले आपणास दिसून येते. त्यानंतरचा विद्यार्थी मित्र हो दुसरा मुद्दा आहे संघराज्य पद्धत. संघराज्य शासन पद्धतीचा अवलंब जर आपण विचार केला तर संघराज्य शासन पद्धती ही ज्या देशामध्ये आकाराने खूप मोठे असतात, अनेक प्रदेश असतात, अशा देशामध्ये एक व्यक्ती संपूर्ण देशाचा राज्यकारभार करू शकत नाही. अशा वेळेस संघराज्य शासन पद्धतीचा अवलंब केला जात असलेला आपणास दिसून येतो. म्हणून अनेक देशामध्ये शासन व्यवस्था द्विस्तरीय असलेली आपणास दिसून येते. द्विस्तरीय म्हणजेच केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार आणि घटक राज्यासाठी घटक राज्य सरकार या दोन शासन व्यवस्थेमार्फत प्रशासनाचं कामकाज सुरू असलेलं आपणास दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी एक राष्ट्रीय स्तरावर शासन कारभार पाहत असतं त्याला आपण केंद्र सरकार असं म्हणतो आणि दुसरं जे शासन असतं ते प्रादेशिक स्तरावर असतं म्हणजेच राज्य किंवा विभाग किंवा आपण त्याला प्रादेशिक असं म्हणत असलेलं आपणास दिसून येतं. म्हणजेच प्रादेशिक स्तरावर अशा प्रकारचं शासन घटक राज्य सरकार कारभार पाहत असलेलं आपणास दिसून येतात. याच प्रदेशांना घटकांना राज्य, प्रांत किंवा प्रदेश असं म्हटलेलं आपणास दिसून येतं. मग संसदीय सत्तेचं विभाजन या दोन शासनामध्ये केलं जात असलेलं आपणास दिसून येतं. भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेचे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांमध्ये अधिकारांची विभागणी केली आहे. तीन सूच्या त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि त्या तीन सूच्यांमार्फत केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांमध्ये अधिकारांची विभागणी होऊन प्रशासनाचं कामकाज सुरू असलेलं आपणास दिसून येतं. या ठिकाणी
केंद्रीय सरकार स्तरावर जे सरकार असतं त्याला राष्ट्रीय शासन, केंद्र शासन किंवा संघीय शासन किंवा संघराज्य शासन असंही म्हटलं जातं. तर प्रादेशिक स्तरावर जे असलेलं शासन असतं त्या शासनाला राज्य शासन किंवा घटकराज्य सरकार असं देखील म्हणत असलेलं आपणास दिसून येतं. मग ज्या देशामध्ये अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्यांना संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असं म्हटलेलं आपणास दिसून येतं. हे झालं मोठ्या देशांच्या बाबतीत. जे देश आकारमानाने लहान आहेत, जे देश आकारमानाने लहान आहेत अशा देशामध्ये केंद्रस्थानी एकच सरकार असतं आणि त्या पद्धतीला एकात्म पद्धत असं म्हटलं जातं. मग केंद्र शासन आणि राज्य शासन यामधील सत्तेचं या ठिकाणी विभाजन औपचारिक पद्धतीने असलेलं आपणास दिसून येतं. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात जरी आपण विचार केला तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आपणास दिसून येतं. आणि अमेरिकेच्या संदर्भात जरी आपण बोललो तरी देखील अमेरिकन संविधानात केंद्र शासनाचे अधिकार स्पष्टपणे नमूद केलेले आहेत आणि भारतातही त्याच पद्धतीने केलेले आपणास दिसून येतात. आणि केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांमध्ये जी अधिकारांची विभागणी झालेली आहे त्यामध्ये जर बदल करावायचा असेल तर केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांचीही परवानगी आवश्यक असते, तरच अधिकारांमध्ये बदल होऊ शकतो, अन्यथा बदल करता येत नाही. कसा? तर केंद्र सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे. राज्य सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार घटकराज्य सरकारला दिलेला आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये सामायिक सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार असे दोघांनाही दिलेले आहेत. ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांनीही समवर्ती सूचीमध्ये एखादा कायदा केला परस्पर विरुद्ध असला तर केंद्र सरकारचा कायदा ग्राह्य धरला जातो आणि घटक राज्य सरकारचा कायदा हा रद्दबातल ठरवला जात असतो. आणि म्हणून भारतीय संघराज्य शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर भारतीय संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार हे प्रबळ असलेलं आपणास लक्षात येईल. आणि म्हणून या अधिकारांमध्ये जर काही बदल करावायचा असेल तर केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांचीही परवानगी मान्यता आवश्यक असलेली आपणास दिसून येते. मग आता संघराज्य शासन पद्धतीचे संदर्भ युरोपमध्ये ऐतिहासिक पद्धतीमध्ये सापडतात. त्या ठिकाणी प्रबळ शत्रूचा सामना करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी काही घटक एकत्र आले आणि या व्यवस्थेत अनेक शतकं बदल होत गेले. अंतिमतः एक संघ राजकीय व्यवस्था तयार झाली. तिचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड. काही ठिकाणी परिपूर्ण संघ राज्य पद्धत अल्पावधीत तयार झाली. उदाहरण अर्थ अमेरिका. अमेरिकेमध्ये थोड्या काळावधीमध्येच या ठिकाणी संघराज्य व्यवस्था तयार झालेली आपणास दिसून येते. या ठिकाणी 13 स्वतंत्र ब्रिटिश वसाहतींनी 18व्या शतकात स्वातंत्र्यासाठी युनायटेड किंगडम विरुद्ध लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवले. हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं होतं याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून हे सर्व लोक एकत्र आले व एक नवीन देश अस्तित्वात आला. तो देश म्हणजे अमेरिका. अशा प्रकारे अस्तित्वात आलेल्या संघराज्यांना एकत्रीकरणातून आलेले, कमिंग टुगेदर आपण त्याला म्हणतो, संघराज्य असं म्हटलं जातं. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशातील संघराज्य व्यवस्था अशाच प्रवृत्तीतून अस्तित्वात आलेले आपणास दिसून येते. अशा पद्धतीने संघराज्य शासन पद्धतीचा या ठिकाणी स्वीकार केलेला आपणास दिसून येतं. भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस अनेक संस्थानं आणि ब्रिटिश संस्थानं व ब्रिटिश अंमलाखाली अनेक प्रदेश अस्तित्वात होते. आज जी राज्य आपण बघतो ती स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर तयार झालेले आपणास दिसून येते. म्हणजे भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला भारतामध्ये जी घटकराज्य तयार झाली ही भाषेवरून घटकराज्य तयार झालेले आपणास दिसून येतात. म्हणजेच वसाहतींच्या एकत्रीकरणातून अमेरिकन संघ राज्य तयार झालं तर भारतात केंद्रीय सत्तेने नवीन राज्य तयार केली आणि याविरुद्ध काही देशामध्ये एक केंद्रीय पद्धत बदलून नवीन राज्य किंवा प्रांत तयार
केल्याने संघराज्य अस्तित्वात आलेले आपणास दिसून येतात। यांना एकत्र धरून ठेवणारी संघराज्य व्यवस्था म्हणजेच या ठिकाणी संघराज्य पद्धत तयार केल्याने त्याला संघराज्य पद्धती असं म्हटलेलं आपणास दिसून येतं। म्हणजेच या पद्धतीमध्ये देशाची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी केंद्रीय सत्तेचं विभाजन केलं जातं। युनायटेड किंगडममध्ये एक केंद्रीय शासन पद्धती आहे, परंतु आज तेथील स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड यांना काही प्रमाणात स्वायत्तता दिलेली आपणास दिसून येते आणि त्यामुळे त्यांची स्वतंत्र विधिमंडळ तयार असलेलं आपणास दिसून येतं। भारतामध्ये सत्ता विभाजनामध्ये केंद्र शासनाला अधिक अधिकार, जास्तीचे अधिकार दिले आहेत, म्हणून भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश्य संघराज्य अथवा एकात्मतेकडे झुकलेलं संघराज्य असं म्हटलं जात असलेलं आपणास दिसून येतं। म्हणजेच भारतीय संघराज्याचा प्रवास, भारतीय संघराज्याचा प्रवास हा संमिश्र असलेला आपणास दिसून येतं। अशा पद्धतीने संघराज्य शासन पद्धतीचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, आपलं हे जे 11वीचं भारतीय संविधान हे 4थं प्रकरण आहे, हे अशा पद्धतीने या ठिकाणी समाप्त झालेलं आहे। थँक्यू।